न्यायालय आवारातील गैरसोयी संदर्भात बार असोसिएशनच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आलं. सोलापूरच्या जिल्हा न्यायालय परिसराची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. इथल्या रस्त्यासंदर्भात तसंच अन्य सोयीसुविधांसंदर्भात बार असोसिएशननं वेळोवेळी न्यायाधीशांकडे कैफियत मांडली. न्यायाधीशांनी पाठपुरावा करून देखील कोणतीच पावलं उचलली जात नसल्यानं अखेर सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागास मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. आता या उपरही कुठली सुधारणा झाली नाही तर येत्या काळात वकील मंडळींची बैठक बोलावून पुढील निर्णय घेतला जाईल असं बार असोसिएशनचे अध्यक्ष हिराचंद अंकलगी यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा न्यायालयातील अंतर्गत रस्ते व इतर बाबीबाबत आम्ही दिनांक 11/4/2018 रोजी माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना आम्ही एक अर्ज वजा निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही सोलापूर बार असोसिएशनची इमारत, त्यावरती असलेली लायब्ररी आणि सोलापूर या न्यायालयातील परिसर, त्यामध्ये असलेले अंतर्गत रस्ते, या बाबतीत ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या बाबतीतल्या चं निवारण करण्याकरता आम्ही अर्जाद्वारे एक मागणी केलेली आहे, त्या प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये बरीच वर्षे झाली. आता आम्ही व माझे सहकारी पदभार घेऊन जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी लोटला, त्यापूर्वी आमच्या बार असोसिएशनच्या वरती जी लायब्ररी आहे व लायब्ररीच्या वरती जी पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामधून जर पाण्याची सोय केली जाते सर्व वकील वर्गाला, तर त्या पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या पाहिजेत, परंतु तसे दिसून येत नाही. जवळजवळ वर्षाचा अधिक वर्षे 2 वर्षाचा कालावधी लोटला आहे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या गेल्या नाहीत, त्यामध्ये घाण साचलेली आहे आणि पाणी स्वच्छ मिळावं म्हणून आम्ही वकिलाकरता आमच्या बार असोसिएशन हॉलमध्ये आम्ही RO फिल्टरची व्यवस्था केलेली आहे, परंतु मुळातच टाक्या स्वच्छ न केल्यामुळे त्याच्यामध्ये जे घाण अडकलेली आहे तर फिल्टरपासून तरी काय उपयोग. तर ही समस्या आणि यामधून जे गढूळ पाणी जे येतं आणि ते आमच्या वकीलवर्गांना किंवा इतर सुद्धा वकीलवर्गाबरोबर जो पक्षकार असतो, पक्षकाराबरोबर तो नागरिकसुद्धा असतो, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तर ह्या पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात, ताबडतोब ह्या स्वच्छ कराव्यात म्हणून त्या बाबतीतले आम्ही निवेदन दिलेलं आहे.